येस, डायबिटीस हा आपल्या जीन्समध्ये आणि ते जीन्स पुढे कॅरी फॉरवर्ड होतात. म्हणजे माझ्या आई वडिलांना तर मला होणारच अशी काही काळ्या दगडावरची रेग त्याच्यामध्ये नाही आहे. दोनच प्रमुख कारण आहेत डायबिटीस होण्यामागची, एक आहे लॅक ऑफ एज्युकेशन आणि दुसरं आहे लॅक ऑफ सेल्फ डिसिप्लिन. डायबिटीस जरी तुम्हाला 40-50 दिसत असेल ना, त्याची सुरुवात 16व्या वर्षी होते. गोड खाल्ल्याने डायबिटीस होत नाही. जेव्हा माझ्यातल्या या साखरेच्या पचन करण्यामध्ये जेव्हा अडथळा किंवा अवरोध तयार होतो त्यावेळेला माझी साखर वाढायला लागते आणि त्यावेळेला डायबिटीस होतो. टाईप 1 डायबिटीसची जी मुलं असतात त्याच्यातल्या 90% आई वडिलांना डायबिटीस नसतोय, की ज्याचा माथा थंड आणि ज्याचं रक्त थंड. बरोबर. सो ज्याचं रक्त गरम आणि ज्याचं माथा गरम त्याला डायबिटीस बीपी थायरॉइड होणार. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. डायबिटीज फ्री फॉरेव्हरच्या ह्या नवीन सिरीजमध्ये, डी कोडिंग डायबिटीज या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मागच्या एपिसोडमध्ये आपण डायबिटीज म्हणजे काय ह्या विषयावर डॉक्टरांकडनं वेगवेगळी माहिती घेतली, त्यावर गप्पा मारल्या. मला वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नांची काही उत्तरं ह्यातनं मिळाली असतील. तर आजचा जो एपिसोड आहे हा खरं तर डायबिटीज नेमका कशामुळे होतो ह्यावर पूर्ण आधारित आहे. कारण मागच्या एपिसोडमध्येही मी म्हणाले, ह्या एपिसोडमध्ये परत म्हणते की आज प्रत्येकाला डायबिटीजचा पेशंट आपल्या आजूबाजूला भेटतोच आणि त्यांचं लाईफस्टाईल किंवा त्यांना ते जे प्रॉब्लेम्स फेस करतात तेही आपण जवळून बघतो. तर नेमकी ह्याची कारणं काय आहेत ह्या सगळ्या प्रश्नांचा उलगडा ह्या एपिसोडमध्ये आपण करूया. माझ्यासोबत आहेत डायबिटीज फ्री फॉरेव्हर या संस्थेचे फाउंडर डॉक्टर भाग्येश कुलकर्णी. डॉक्टर भाग्येश कुलकर्णी हे डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत आणि वेलनेस कोच आहेत. नमस्कार डॉक्टर, मनापासून स्वागत. येस, नमस्कार. मला मी थेट मुद्द्यावर येते. माझ्या घरी माझ्या आईबाबांना किंवा माझ्या आत्याला काकांना बऱ्याच जणांना किंवा डायबिटीज आहे. मला ही भीती सतत वाटत असते की हा अनुवंशिक आहे का किंवा मलाही होईल का, मला डायबिटीस होईल का, मला डायबिटीस होईल का, किंवा डायबिटीस मला मी गोड खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. ओके, मला प्रचंड गोड आवडतं. गोड खाल्ल्यावर डायबिटीस होतो का? तर हा पहिला मुद्दा हा आहे की मला होईल का, हा अनुवंशिक आहे का. ओके, सो सगळ्यात पहिलं मी म्हणेन की टेक्स्टबुक मध्ये किंवा स्टॅटिस्टिक्स किंवा व्हॉट एव्हर रिसर्चच्या मुद्द्याने गेलं तर येस, डायबिटीस हा आपल्या जीन्समध्ये आणि ते जीन्स पुढे कॅरी फॉरवर्ड होतात आणि जेनेटिक आहे. पण तो जेनेटिक आहे किंवा माझ्या आई वडिलांना आहे तर मला झालाच पाहिजे असं नाही आहे. ओव्हरऑल जर का आपण डायबिटीसचं प्रमाण बघितलं तर त्यातल्या 30-35% लोकांना, म्हणजे हे रिसर्च सांगतोय बरं का, की तो पुढं डायबिटीस होताना दिसतोय. म्हणजे माझ्या आई वडिलांना तर मला होणारच अशी काही काळ्या दगडावरची रेग त्याच्यामध्ये नाही आहे. आणि खरं बघायला गेलं तर कारण, म्हणजे तो एक छान प्रश्न विचारलास की कॉज काय, मला आजच्या घडीला वाटतं एवढ्या सगळ्या डायबिटिक पेशंट्सला बघितल्यानंतर डायबिटिक त्यांचं रिव्हर्स करत असताना मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. दोनच प्रमुख कारण आहेत डायबिटीस होण्यामागची, एक आहे लॅक ऑफ एज्युकेशन आणि दुसरं आहे लॅक ऑफ सेल्फ डिसिप्लिन. हे दोन कारणांमुळेच लोकांना आजकाल डायबिटीस होते. आणि लॅक ऑफ एज्युकेशन म्हणजे डायबिटीस झाल्यानंतर डायबिटीस बद्दलचं नाही, तर ओव्हरऑल आहाराबद्दल किंवा जीवनशैलीबद्दल आपल्याला आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये, आज जे लहान मुलगा जो शाळेत शिकतोय ना त्याला आहारामध्ये नेमकं काय घेतलं पाहिजे, आहारात कार्बोहायड्रेट किती, प्रोटीन किती, फूडचे लेबल कशा पद्धतीनं वाचले पाहिजेत, हे एज्युकेशन तिथं मिळत नाही आहे. आणि तिथून जे भरकटायला सुरुवात होती ती ऍक्च्युली मग वयाच्या 40-50-60 येऊन दिसती. आणि अनफॉर्च्युनेटली जर का माझ्या जीन्समध्ये असेल डायबिटीस तर त्याला जे पोषक वातावरण किंवा पोषक एन्व्हायरमेंट आहे ते जेव्हा दिलं जातं ना त्यावेळेला ते जीन्स प्रकट होतात. ते जीन्स प्रकट होणार का नाही होणार हे म्हणजे आई वडिलांनी किंवा नेचर ऑलवेज बेस्ट सिलेक्ट करतो. नेचर कधी असं डिफरन्शिएट नाही करत, त्याला म्हणतो ना सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. सो जरी मी जीन्स कॅरी करत असलो तरी ते प्रकट होण्यासाठी 60-70% एन्व्हायरमेंट रिस्पॉन्सिबल असतं आणि हे एन्व्हायरमेंट लहानपणापासून पुढेपर्यंत. म्हणजे खरं बघायला गेलं ना तर डायबिटीस जरी तुम्हाला 40-50 दिसत असेल ना त्याची सुरुवात 16व्या वर्षी होती. यु नो दॅट, म्हणजे वेन यू गोइंग टू द टीनेजर्स मला माझ्या ज्या हॅबिट्स आहेत, तुम्ही मी बारकाईनं बघितलं बऱ्याचसारख्या जे डायबिटीस झालेल्या लोकांच्या मध्ये, तर त्यांच्या ज्या मेजर हॅबिट जेव्हा ते त्यांच्या स्कूल डेज मधून जेव्हा हॉस्टेलमध्ये जातात त्यावेळेला जो मेजर फरक पडतो त्या ठिकाणापासून डायबिटीसची पेरणी होती आणि आपल्याला दिसतं ते फळ असतं. सो त्या लेवलचं एज्युकेशन मी म्हणतोय की तिथं पहिल्यांदा एज्युकेशन आणि अवेअरनेस आला पाहिजे आणि नंतर मला जेव्हा कळतंय की मला डायबिटीस आहे किंवा मला आहे तर मग डिसिप्लिनमध्ये मी कुठं कुठं कमी पडलो. आणि मग त्या डिसिप्लिनच्या अनुषंगाने एक सायंटिफिक ऍस्पेक्ट आहे की बाबा सायंटिफिक कॉजेस आपण त्यात काढू शकतो आणि दुसरं ते लोकांना समजतील त्या पद्धतीचे.
तुम्ही असं म्हणजे दोन प्रमुख कारण आहेत. अच्छा, ही भीती म्हणजे आपण कमी करायला हरकत नाहीये की हे अनुवंशिक नाहीये. अनुवंशिक नाही, 30-35% आपण त्याचं प्रमाण गृहित धरू शकतो. 100% आजपासून आई बाबांना, तुमच्या आजी आजोबांना, काका मामांना ब्लेम करणं बंद करा एवढंच मी फक्त म्हणेन. बरोबर. आणि मी असं पाहिलंय, मी माझंच उदाहरण सांगते, जरी मला माहितीये की म्हणजे आता तुम्ही माझं हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंय की हा अनुवंशिक नाहीये, पण माझ्या डोक्यात हा सतत थॉट आई बाबांना आहे, तर मलाही कुठेतरी होतंय, पण चल मी आज माझं आयुष्य जगून घेते, मी आज गोड खाऊन घेते, तर गोड खाल्ल्याने डायबिटीस होतो का? खूप चांगला प्रश्न आहे. गोड खाल्ल्याने डायबिटीस होत नाही. पहिली गोष्ट मी सगळ्यांना इथं सांगू इच्छितो की तुम्ही लहानपणापासून गोड खात आलेला आहे आणि तसं असतं तर मग काही जरी गोड खाल्लं तर सगळ्यांनाच डायबिटीस व्हायला पाहिजे होता. माझ्या शरीरातलं कार्बोहायड्रेटचं किंवा जे साखरेचं जे मेटाबॉलिझम आहे, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर साखरेचं पचन, साखर म्हणजे काय, ग्लुकोज, आणि ग्लुकोज इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. सो आपल्याला जेवढा श्वास घेणं गरजेचं आहे तेवढंच आपल्या शरीरामध्ये साखर येणं किंवा ग्लुकोज येणं गरजेचं आहे. आपण काही जरी खाल्लं तरी शरीरात ग्लुकोज येणारच, ही पहिली गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही काही नाही खाल्लं तरी पण शरीर आपले मसल जाळून ग्लुकोज तयार करतंच, आणि हे ग्लुकोज आपल्या स्केलेटल सेल्सपर्यंत किंवा आपले जे स्नायू पेशी आहेत त्याच्यापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं असतं. ही मेटाबॉलिझम जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत आपल्याला डायबिटीस किंवा डायबिटीस सारखा डिसऑर्डर होत नाही. जेव्हा माझ्यातल्या या साखरेच्या पचन करण्यामध्ये जेव्हा अडथळा किंवा अवरोध तयार होतो त्यावेळेला माझी साखर वाढायला लागते आणि त्यावेळेला डायबिटीस होतो. सो गोड खाल्ल्यामुळे डायबिटीस होत नाही, डायबिटीस झाल्यामुळे तुम्हाला गोड कमी करावं लागतं, कारण त्यामुळे शरीरावरती लोड वाढतो, साखरेचा किंवा कार्बोहायड्रेटचा लोड वाढतो. आणि जेव्हा आपण कुठलाही साखरच असं नाही, कुठलाही रिफाईंड पदार्थ, कुठलाही पिष्टमय पदार्थ, कुठलाही कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्ला तर त्यातनं ग्लुकोज येणारच आहे. सो गोड खायचं का नाही खायचं हा नंतर, पण गोड खाल्ल्यामुळे डायबिटीस होत नाही. त्यामुळे आत्ता जर का डायबिटीस तुला नसेल तर तू डेफिनेटली गोड खाऊ शकतेस, पण गोड खाण्यामध्ये पण नैसर्गिक गोड खाल्लं पाहिजे. हा त्याच्यामध्ये ऍस्पेक्ट असला पाहिजे. नैसर्गिक गोड मध्ये म्हणजे काय इन्क्लूड कराल तुम्ही? कुठलीही जी अशी गोष्ट आहे जी मानवनिर्मित आहे ती अवॉइड करायची, म्हणजे रिफाईंड नको आहे. ओके, सो या गोष्टी जर का आपण अवॉइड केल्या तर मला वाटतंय की आपल्याला डायबिटीस किंवा बाकीच्या आजारांपासून बचाव होऊ शकतो. सो गोड खाल्ल्यामुळे होत नाही एवढं मी नक्की सांगेन. म्हणजे शिस्त अलॉंग विथ गुड डाएट, ओके, आपण व्यवस्थित सर्वाइव्ह करू शकू. ही म्हणजे अगदी सुपरफिशियली मला जी आठवली ती. आता थोडंसं जर का आपण डीप लेवलवरती अजून गेलो की कॉजेसमध्ये जे पेशंटला समजेल अशा भाषेत पहिल्यांदा आपण येऊया आणि मग सायंटिफिक याच्याकडे येऊया, तर चार प्रमुख कारणं मला डायबिटीसमध्ये या लोकांच्या मध्ये डायबिटिक पेशंट्समध्ये दिसून आलेले आहेत. सगळ्यात पहिलं लाईफस्टाईल, जे सगळेजणच ॲक्सेप्ट करतात की बैठी जीवनशैली आहे, माझं कन्झम्पशन जास्त आहे आणि युटिलायझेशन कमी आहे, लॅक ऑफ ऍक्टिव्हिटी. आज मॅक्सिमम लोक श्रमिक आहेत, मॅक्सिमम लोक बुद्धिवादी आहेत. बुद्धिवादी पहिली लोक श्रमिक होती आणि पहिलं कामकाज भरपूर व्हायचं, वॉकिंग भरपूर व्हायचं. सो लाईफस्टाईलमधले जो मेजर ॲस्पेक्ट येतो की लॅक ऑफ ॲक्टिव्हिटी, हा तर सगळ्यात पहिला येतो. दुसरा जो मला फॅक्टर याचा सापडला आहे तो स्लीप, लॅक ऑफ स्लीप ऑल्सो, म्हणजे आपलं सर्कॅडियन रिदम आपलं लोकांचं बिघडलेलं आहे. सो आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं रात्री लवकर झोपलं पाहिजे, सकाळी लवकर उठलं पाहिजे. तर हे काही असं, ह्याला काही स्पिरिच्युअल आहे किंवा ह्याला असं काही नाही, ही आपली फिजिओलॉजी आहे, नॉर्मल फिजिओलॉजी आहे की सूर्याच्या पद्धतीनं सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो. तर ॲक्च्युली असं म्हणतात की सूर्य मावळल्यानंतर आपण पोटामध्ये अन्न जास्त नाही टाकलं पाहिजे, कारण आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम 50% खाली येते आणि रात्री 10 नंतर तर ती पूर्ण शट ऑफ होती. रात्री 10 ते सकाळी 4 हे पचन करण्याचं काम आहे लिव्हरचं. बरोबर, लिव्हरला तो शांतपणे वेळ दिला पाहिजे. त्यामुळे रात्री सूर्य मावळल्यानंतर 1 किंवा 2 तासाच्या रात्रीचं खाणं आणि 4 तासाचं आणि सकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठणं हे बेसिकली आपल्याला ऍक्सेप्टेड आहे. सो हा स्लीप जेव्हा डिस्टर्ब होतो त्यावेळेला बऱ्याच जणांच्या मध्ये कॉर्टिसोल लेवल वाढते. 40% साधारण लोकांच्या मध्ये लॅक ऑफ स्लीप, डिस्टर्ब स्लीप, लेट नाईट झोपणं आणि तो पुढचा येतो फॅक्टर, पण स्लीपमुळं पर्टिक्युलरली डायबिटीस होण्याचं प्रमाण जास्त आहे. सो हे मी दुसरं कारण सांगेन लाईफस्टाईलच्या नंतर. तिसरं कारण आहे जे आता तू पॉईंट बोललास की स्ट्रेस. स्ट्रेस तर नुसता स्ट्रेस नाही, बऱ्याचसारख्या गोष्टी आहेत की बाबा साधा आपल्याला कुठलीही गोष्ट, मला आज ऑफिसला जायचं आहे, मला माझं टार्गेट कम्प्लीट करायचं आहे, मला जाऊन कोणाची सेशन्स घ्यायचे आहेत, तर त्यातसुद्धा स्ट्रेस असतो. पण जो स्ट्रेस मला ग्रोथकडे घेऊन जातोय, जो स्ट्रेस मला इतरांचं आयुष्य ट्रान्सफॉर्म करायला मदत करतोय, तो स्ट्रेस तुम्हाला डायबिटीस बीपी नाही करत. हॅपी स्ट्रेस म्हणतो की त्याला सायंटिफिक भाषेत ईयू स्ट्रेस म्हणतात. सो ईयू स्ट्रेस हा तुम्हाला डायबिटीसकडे घेऊन जात नाही. पण जो सप्रेस्ड इमोशन्स असतात, निगेटिव्ह स्ट्रेस, अशा पद्धतीचा तणाव जो मला व्यक्त करायचा आहे पण मला व्यक्त करता येत नाही. इट जस्ट लाईक म्हणजे माझ्यासमोर टायगर आहे पण म्हणजे मला पळून जाता येत नाही, तर जी परिस्थिती होईल
तर त्या पद्धतीचा स्ट्रेस. आणि याला सोपं एक्झाम्पल मी याच्यामध्ये देऊ शकतो की जुन्या काळी म्हणजे अगदी आपण आदिमानवाचा जर का विचार केला तर त्यावेळेला काय वाटतंय तुला की त्यावेळेच्या यांना डायबिटीस असेल का त्या आदिमानवाला जो जंगलात राहायचा? नाही. त्यांना सुद्धा डायबिटीस किंवा शुगर असेल का त्याच्या शरीरात? शुगर आणि बीपी असू शकते. काय वाटतंय तुला त्याला एक आदिमानवाचा जर का आपण विचार केला जो जंगलात राहायचा तर त्याच्यासमोर जर का वाघ आला, तो सकाळी त्याचा काही सकाळी उठलाय आणि त्याला अन्न शोधायचं आहे, त्याला त्यावेळी टेन्शन कसलं असणार आहे? त्याला थोडं जॉबला जायचं आहे, त्याला त्याचा स्ट्रेस असणार, सकाळी उठला मला खायला काय मिळणार, आणि त्याचं त्याचं अन्न शोधताना त्याच्यासमोर समजा टायगर आला तर ही हॅज टू रन, त्याला ते पळून जायला लागेल त्या टायगर पासून. आणि त्या टायगर पासून तो पळून चाललाय आणि त्याने एका झाडाचा आश्रय घेतला, झाडाच्या फांदीवर वर जाऊन बसला, तो टायगर खाली आला. आणि त्याच वेळेला समजा डॉक्टर भाग्येश कुलकर्णी किंवा कुठल्या डॉक्टरांनी त्यावेळेला टायगर खाली असताना त्याचं बीपी आणि शुगर बघितलं, काय वाटतंय तुला त्याचं वाढलं असणार आहे का कमी झालेलं असणार आहे? 100% वाढलेलं असणार. तो टायगर समोर दिसतोय म्हटल्यानंतर थोड्या वेळानं तो टायगर तिथं निघून गेला आणि निघून गेल्यावर मी 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी त्या आदिमानवाचं शुगर मी चेक केली तर ती परत नॉर्मल लेवलला असणार आहे. सो तो जो स्ट्रेस माझ्याकडे टायगरच्या स्वरूपात होता तो मला फ्लाईट मोडवर घेऊन जातोय, मला पळून जायला भाग पडतोय. सो शुगर असणं, बीपी असणं हे निसर्गाने प्रोटेक्शन साठी दिलेली गोष्ट आहे आपल्याला. सो वेगळा थॉट आहे. स्ट्रेस कडे येतोय कशा पद्धतीचा स्ट्रेस होता. सो शुगर वाढली, बीपी वाढली तर ती कमी करणारी यंत्रणा निसर्गाने जन्मापासून आपल्याला दिलेली असते. आता प्रॉब्लेम काय झाला, आपण आता जंगलात राहत नाही, आपण आता मानव आहे, आपण सिमेंटच्या जंगलात राहतो. दररोज सकाळी उठलं की आपल्याला जॉबला जायला लागतं, मग आता जॉबला गेल्यावर कोण टायगर असते ऑफिसला गेल्यानंतर? बॉस माझा. सो बॉस तुमचा टायगर असते, कॅन यू रन अवे? तुम्ही पळून जाऊ शकता? नाही, आपल्याला पळून नाही जात आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला त्या टायगरच्या समोर थांबायला लागतं आणि त्यानं दिलेले टास्क कम्प्लीट करायला लागतात, यस बॉस म्हणायला लागतं. बरं, तिथनं आपली जान सुटली, तिथनं आपण बाहेर आलो, घरी आल्यावर कोण वाघ असतंय? नवरा. थँक्स टू म्हणला बरेच जण घरांना, बऱ्याच सारख्या लेडीज पण म्हणतात नाही घरी आल्यावर वाघीण असती म्हणून. सो असे आपल्या लाईफ मधले काही गोष्टी की आपली इच्छा आहे आपल्याला त्याच्यापासून पळून जायचंय पण वी कांट रन अवे. मग ते अगदी EMI चे हप्ते असतील किंवा बाबा मला माझ्या मुलांचं शिक्षण करायचं आहे, मी घर बांधलंय त्याच्यासाठी मी लोन घेतलेलं आहे. आणि दोन ठिकाणी म्हणजे एक फायनान्शियल स्ट्रगल लोकांची होती बऱ्याच ठिकाणी. आपल्याला दोन गोष्टी नाही एज्युकेशनमध्ये शिकवल्या जात की पैसा मिळवायचा कसा हे आपल्याला सांगितलं जातं. डिग्री आपल्याला मिळती, जॉब मिळतो, पण तो पैसा मॅनेज कसा करायचा, तो पैसा वाढवायचा कसा ह्याचं एज्युकेशन नसतं. त्यामुळे फायनान्शियल क्रायसिसमध्ये लोकांचं आयुष्य निघून जातं. आणि दुसरं रिलेशनशिप्समध्ये ह्युमन रिलेशन्स कसे हँडल करायचे ह्याचं आपल्याला एज्युकेशन दिलं जात नाही. आणि त्यावेळेला जे आपल्या मनात सप्रेशन येतं किंवा स्ट्रेस तयार होतो हा व्यक्त नाही करता आला तर कॉर्टिसॉल लेवल वेगाने वाढतात आणि जोपर्यंत तो टायगर समोर आहे तोपर्यंत तुमच्या शुगर लेवल वाढत राहतात. हे ह्याला निगेटिव्ह स्ट्रेस पर्टिक्युलरली म्हणतात किंवा डिस्ट्रेस. एक आहे तो युस्ट्रेस जो तुम्हाला डिप्रेशनकडे घेऊन जातो, तो तुम्हाला सप्रेशनकडे घेऊन जातो. हे तिसरं प्रमुख कारण डायबिटीसमध्ये कॉमनली लक्षात आलेलं आहे. चौथं कारण आहे की ज्याच्यामुळे सेकंडरी काही ड्रग्जमुळे काही औषधांमुळे सुद्धा डायबिटीस होतो. जसं स्टिरॉइड मध्ये कोरोनामध्ये आपण बघितलं की स्टिरॉइडचा वापर किंवा काही पेन किलर्स आपण घेतले किंवा काही अँटीबायोटिकचा हेवी डोस. प्रूव्हन आहे का डॉक्टर की स्टिरॉइड 100% म्हणजे येस ड्रग इंड्यूस म्हणजे साधारण ओव्हरऑल डायबिटिक पॉप्युलेशन मध्ये 5-7% लोकांना हा ड्रग इंड्युस्ड असतो. सो त्यांचं कारण शुगर वाढण्याचं इतर काही नसतं, त्यांचं कारण असतं ती जी गोळ्या औषधं घेत आहेत त्यामुळं काय काय वेळेला डिसऑर्डरमुळे. फॉर एक्झाम्पल स्टॅटिनच्या गोळ्या जर का एका ठराविक लिमिटपर्यंत घेतल्या तर 40% लोकांच्या मध्ये डायबिटीस होतं असं दिसून आलेलं आहे. काही आजारांमध्ये जसे सायकोट्रॉपिक किंवा काही लोकांना मानसोपचार तज्ञांची गरज असती तर त्या औषधांमुळे पण डायबिटीस होताना दिसून आलेलं आहे. आणि अजून एक जे कॉमनली डायबिटीसमध्ये किंवा याच्यामध्ये दिसून येतं ते ओव्हर डायग्नोसिस म्हणजे गरज नसताना लोक टेस्ट करतात. म्हणजे मला आहे जेनेटिक आहे किंवा मला आहे तर मी जाऊन करतो हेल्थ चेकअप्स ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये असिम्प्टोमॅटिक डायबिटीस ज्याला म्हणतात तो पण बऱ्याच जणांच्या दिसून आलेला आहे. सो ड्रग्ज आणि डायग्नोसिस हा पण एक कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे. इतर आजारांसाठी जी आपण औषधं घेतो ती औषधं सुद्धा डायबिटीस साठी कारणीभूत असू शकतात. हा मुद्दा सेकंडरी म्हणजे सेकंडरी हायपरटेन्शन किंवा सेकंडरी डायबिटीस असं त्याला म्हणतात. ओके, हे पण बऱ्याच जणांच्या मध्ये कारण दिसून आलेलं आहे. मला अजून एक हे विचारायचंय की हल्ली तुम्ही सगळे महत्त्वाचे मुद्दे आत्ता घेतलेच, प्रश्न घेतलेच की काय कारणं आहेत. आजकाल गरोदरपणामध्ये डायबिटीस वाढण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, तर ते काय कारण असू शकेल? थोडंसं मी असं म्हणेन की क्रायटेरिया थोडासा स्ट्रिक्ट केलाय. म्हणजे जर का आपण थोडंसं मागं गेलो तर प्रत्येक डिलिव्हरीच्या वेळेला शुगर चेक केलीच पाहिजे, GTT करायला पाहिजे, एवढं कंपल्सरी नव्हतं. सो आय विल थोडं मी ब्लेम करेन की मेडिकल सिस्टीमने थोडंसं खूपच जास्त कॉन्शियसली त्या गोष्टीला घेतलं. मेडिकल प्रॅक्टिसेस किंवा डायग्नोसिसला इम्फसाईज करणं किंवा ओव्हर केअर
म्हणजे तसं बघायला गेलं तर डिलिव्हरी ही नॅचरल प्रक्रिया आहे, म्हणजे त्याच्यासाठी काही आपल्याला वेगळं पार करायला पाहिजे असं नाही. कुठला म्हणजे कुठला कुत्रा कुठलं मांजर किंवा कुठला हे बाबा माझ्या डिलिव्हरीच्या अगोदर माझे चेकअप करा आणि हे करा म्हणतं. आजकाल तिसऱ्या महिन्यातच काय म्हणजे पहिलं कसं आहे की पहिलं मुलं पण खूप जास्त व्हायची म्हणजे अगोदरचा काल, पण आता एक किंवा दोन आहे, त्यामुळं पेरेंट्स आर ऑल्सो ओव्हर कॉन्शियस. आणि मग त्याच्यात काय क्रायटेरिया आणला, पहिला हा नव्हता क्रायटेरिया एवढा स्ट्रिंजंट, पण आता काय की तुमची ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट तुम्हाला करायला लावतात, म्हणजे तुम्हाला 75 ग्रॅम ग्लुकोजचं पाणी प्यायला लावतात आणि मग ती शुगर नॉर्मल आली पाहिजे. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि दुसरा HbA1c क्रायटेरिया 6 खाली आला पाहिजे. हे थोडेसे क्रायटेरिया स्ट्रिंजंट केले त्यामुळं पण थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे. आणि अदरवाईज गेस्टेशनल डायबिटीसमध्ये आपल्या कमी वेळामध्ये त्या स्त्रीच्या शरीरात भरपूर मेटाबॉलिक चेंजेस होतात, त्यामुळं दॅट इज एक्सपेक्टेड. आणि डिलिव्हरी झाली की नंतर तो 90% लेडीजमधून तो निघून पण जातो, शुगर परत नॉर्मलला येते. फक्त किती खायचं आणि कुठं थांबायचं त्या ह्यांना पण कळलं पाहिजे, कारण आजकाल त्या लेडीला ज्या कमी वेळात ते बाळाची ग्रोथ आणि भरपूर खायला दिलं जातं, फॅट भरपूर शरीरात वाढतं आणि मग पुढं ती जी स्त्री आहे ती पुढं प्री डायबिटिकची किंवा डायबिटीसची पेशंट होऊ शकते. पण जी आई आता प्री डायबिटिक डायग्नोज झालेली आहे प्रेग्नन्सीमध्ये, तिच्या मुलाला हे कॅरी फॉरवर्ड होतं का? नाही होत. अगेन म्हणजे त्या प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस आहे आणि मला तो झाला आहे फार रेअर, आणि त्याला अजूनही काही सायंटिफिक हे मिळालेलं नाहीये. इनफॅक्ट म्हणजे तुला ऐकून आश्चर्य वाटेल की Type 1 डायबिटीसची जी मुलं असतात त्याच्यातल्या 90% आई वडिलांना डायबिटीस नसतोय. बरं, म्हणजे Type 1 तर उलट लहानपणात होतो ना, तर त्यांचा ते आल्यानंतर मी रडत येतात पेरेंट्स म्हणतात की आमच्यात कुणालाच नाही हो, माझ्या मुलाला कसं झालं, कारण त्याचं कारणच वेगळं आहे. Type 1 डायबिटीस जेव्हा आपण म्हणतो तर सायंटिफिक भाषेमध्ये डायबिटीस होण्यामागे दोन विभाजन केलेले आहेत, एक Type 1 डायबिटीस आणि Type 2 डायबिटीस. बरोबर. तर Type 1 डायबिटीस की ज्याच्यात इन्सुलिन तयारच होत नाहीये, इन्सुलिन जे माझ्या शरीरात साखरेचं ट्रान्सपोर्टर आहे, जे साखरेच्या पचनामध्ये किंवा मेटाबॉलिझममध्ये की रोल आहे त्याचा, महत्वाचा रोल आहे, ते त्या लहान मुलांच्या मध्ये बिचाऱ्यांमध्ये तयारच होत नाही. सो जसं एखाद्याला जन्मापासूनच अंगठा नाही आहे, बोट नाही आहे किंवा काही डिफिशियन्सी आहे, तशा पद्धतीनं हे बीटा सेल जे स्वादुपिंडात इन्सुलिन तयार करत असतात, ते इन्सुलिन काही कारणाने त्यांचं बंद होतं, जन्मापासून नसतं. काही जणांना थोडासा लेट ऑनसेटमध्ये जातो, म्हणजे कुठलं इन्फेक्शन त्यांना होतं, लाईक डेंग्यू झाला, कोरोना झाला, आणि त्याच्यासाठी ते अँटीबायोटिक घेतले जातात, किंवा लहान मुलांच्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन होतं आणि थोडेसे हायर डोसेजमध्ये त्यांना अँटीबायोटिक दिले जातात. आणि ते अँटीबायोटिक जे अँटीबॉडीज तयार करतात, ते अँटीबॉडीज या बीटा सेलच्या अगेन्स्ट काम करायला लागतात आणि इन्सुलिनचं प्रोडक्शन शॉर्ट ऑफ होतं, याला Type 1 डायबिटीस म्हणतात. आणि जो Type 2 डायबिटीस आहे त्याच्यात इन्सुलिन व्यवस्थित असतं, साखरेचं ट्रान्सपोर्ट पण व्यवस्थित होत असतो, पण त्या ज्या पेशी आहेत त्या पेशींचे दरवाजे बंद केलेले असतात. म्हणजे ह्याला इन्सुलिन रेझिस्टन्स, सोप्या भाषेत सांगायचं, आपल्या घरात एखादं लहान मुलं आहे, त्या लहान मुलाला आपण एकदा ओरडलो, दोनदा ओरडलो, तीनदा ओरडलो, पहिल्या एक दोन वेळा ओरडल्यावर ते हे करतं, पण सारखंच ओरडायला लागलं तर ते काय म्हणतं, हिचं नेहमीच आहे किंवा ह्याचं नेहमीच आहे, तो नंतर दुर्लक्ष करायला लागतो. सेम गोष्ट ते इन्सुलिन त्या साखरेला घेऊन जातं, पण त्या पेशी ज्या आहेत आपल्या त्या ऑलरेडी साखरेनं आणि फॅटनी भरलेल्या असतात, त्यांचं पोट ऑलरेडी भरलेलं असतं, त्यामुळे ते येणाऱ्या इन्सुलिनला दाद नाही लागू देत, ते दरवाज्यावरून धडकत राहतं, ते म्हणतं माझं पोट भरलेलं आहे, ते गोदाम भरलेलं असतं स्केलेटल पेशींचं, त्याचं युटिलायझेशन होत नाही. तर हा इन्सुलिन रेझिस्टन्स हा Type 2 डायबिटीसमध्ये कॉमनली दिसून आलेला आहे, सायंटिफिक भाषेमध्ये त्याला कॉज जर का सांगायचं झालं तर. बरोबर. आता तुम्ही Type 1 पण उल्लेख केला, तो एक वेगळा मुद्दा आहे, त्यासाठी आपण एक वेगळा एपिसोड नंतर शूट करू, कारण मला वाटतं बऱ्याच जणांना Type 1 बद्दल जाणून घेण्यास पाहिजे, माहित असायलाच पाहिजे. मी जेव्हा बोलते पेशंट सोबत त्यावेळेस माझा एक प्रश्न असतो त्यांना की तुमचं रुटीन काय आहे, किंवा किती स्ट्रेसफुल तुमचा जॉब आहे, किती ताण आहे तुमच्या ह्याच्यात. सो ताण आणि डायबिटीस हे कसं कोरिलेट कराल तुम्ही? 90% जो डायबिटीस आहे, म्हणजे माझी लाईफस्टाईल जर का व्यवस्थित नाही आहे तर मी असं म्हणू शकत नाही की मला डायबिटीस होईलच. बरं, पण माझी लाईफस्टाईल पण चांगली नाही आहे, मी व्यायाम करत नाही, एक्झरसाईज करत नाही, माझं पोट वाढलेलं आहे, मला ऍसिडिटीचा त्रास आहे, माझी शुगर नॉर्मल आहे. हा एक व्यक्ती आहे, बघ म्हणजे दोन अॅनॉलॉजी मी कशी देतोय, मी म्हणतोय मी माझ्या लाईफस्टाईलमध्ये बिझी आहे आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात स्ट्रेस आला की फटाकन त्याची शुगर वाढताना दिसून आलेली आहे. सो स्ट्रेस कॉन्ट्रीब्युट्स ॲज अ ट्रिगर फॉर बॅड लाईफस्टाईल, असं रिलेशन आहे ते. ओके, का आपण निरोगी राहिलं पाहिजे, का आपण डेली बेसिसवर व्यायाम केला पाहिजे, का आपण, तर माझ्या शरीराची ती फ्लेक्झिबिलिटी वाढल्यासारखं आहे. मी ऑलवेज म्हणतो की आपलं शरीर हे रबरासारखं आहे. बरोबर. तर त्या रबराला त्याची जी कॉन्ट्रॅक्टिबिलिटी आहे ती मी मेंटेन ठेवली तर त्याची स्ट्रेंथ किंवा ती टेन्साईल स्ट्रेंथ ते ऍडजस्ट करू शकणार. राईट. जर का मी ती लूज पाडला असेल तर ते तुटायला वेळ लागत नाही. सो माझी लक हेक्टिक लाईफस्टाईल आहे तर मी डेफिनेटली स्ट्रेसवरती वर्कआउट करायला पाहिजे.
आणि हे कसं आहे की हे काही फार अवघड गोष्ट आहे अशातला भाग नाही, म्हणजे यू आर नॉट द अलोन, तू आणि मी नाही, किंवा माझ्या आयुष्यातच मला रुटीन फॉलो करावं लागतं. आय नीड टू अंडरस्टँड, आय नीड टू अवेअर किंवा मला नक्की माझं कारण काय, माझं कुठल्या ह्याच्यावरती मला स्ट्रेस वाढतोय आणि तो स्ट्रेस रिलीज कसा करता येईल ह्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात पहिलं ते मला जाणून घेणं गरजेचं आहे की हा यस माझ्या आयुष्यात स्ट्रेस आहे. बरोबर. बरेच लोक काय म्हणतात ते इट्स ओके, आणि स्ट्रेस रिलीज करण्यासाठी जे आयुध वापरली जात आहेत, तुम्ही जास्त डिजिटलला बघताय, परत फूडकडे तुम्ही जाताय, म्हणजे स्ट्रेस कमी करण्यासाठी जी आयुध दिलेली आहेत ना, ती माझ्या शरीरात परत माझं फॅट वाढवतात, मी परत चुकीच्या जीवनशैलीकडे जातो. ओके. सो तो ऍस्पेक्ट पण बदलला. जनरेशन मध्ये जी एका दिवसाचं आयुष्य जगून घ्यायचंय वीकेंड टू वीकेंड, ते जास्त मारक आहे. ते जास्त मारक आहे, म्हणजे तुम्ही जे काही सोमवार ते शुक्रवार जे काही अर्न केलं एक्सरसाइज करून जिम करून, बरोबर, ते तुम्ही सगळ्या सॅटर्डे संडे मध्ये परत डिस्टर्ब करा, आणि परत लाईफ असं जात नाही, वीकडेज मध्ये परत स्पॉइल करायचं आणि परत स्ट्रेसफुल लाईफ मध्ये करायचं. म्हणजे मी आज सामोसे खाणार दोन आणि मग विचार करणार किंवा मी सामोसे खाल्ले, मी गुगल किंवा ऍप वरती जाऊन चेक करणार किती कॅलरी आहेत, 700 कॅलरीज आहेत, मी जातो आणि मग जिम मध्ये जाऊन 800 कॅलरीज जातो, वाव झालं माझं 100 कॅलरीज मी एक्स्ट्रा जाळल्या. अनफॉर्च्युनेटली बॉडी अशी मॅथमॅटिक्स वर नाही वर्क करत, बॉडी सबटल लेवलवरती वर्क करते, तिथं स्थितप्रज्ञता आपण हा एक खूप महत्वाचा पार्ट देतो. आणि हे सगळं कसं आहे, मी आता सांगितलेले ऍस्पेक्ट हे सायंटिफिक किंवा टेक्स्टबुकवाले तरी मी म्हणेन, एक मला वेगळा ऍस्पेक्ट ह्याच्यात लक्षात आला, मेन कारण म्हणजे जे लक्षात आलेलं आहे की दोनच मी कायम माझ्या ह्याच्यात एक वाक्य वापरतो की ज्याचा माथा थंड आणि ज्याचं रक्त थंड. बरोबर. सो ज्याचं रक्त गरम आणि ज्याचं माथा गरम त्याला डायबिटीज बीपी थायरॉइड होणार. सो रक्त गरम होतं चुकीच्या जीवनशैलीमुळं, चुकीच्या अन्नामुळं, रिफाईन फूडमुळं आपलं रक्त गरम होतं, आणि माथा गरम होतं चुकीच्या विचारांमुळे आणि चुकीच्या मानसिकतेमुळं. राईट. सो मला या दोन गोष्टी महत्वाच्या वाटतात जेव्हा डायबिटीज बद्दल आपण बोलतोय त्यावेळेला. सो या दोनच गोष्टी जर का आपण, मला वाटतं डायबिटीज फ्री फॉरवर्ड मध्ये आपण या दोनच गोष्टी शिकवतो की रक्त कसं थंड ठेवायचं, आणि बऱ्याच जणांचं गैरसमज रक्त थंड म्हणजे हाताला लावून बघतील किंवा बाहेर रक्त काढल्यावर म्हणतील माझं रक्त थंड आहे, तर तसं नाही आहे. ही एक नॉमिनॉलॉजी आहे किंवा एक जस्ट एक नॉमिन क्लेचर आपण हे केलेलं आहे. मला वाटतं की आपल्या सगळ्या दर्शकांना लक्षात येत असेल मला नेमकं काय म्हणायचं आहे. सो इथं आणि रक्तापासून हे थंड ठेवलं तर डायबिटीजला मॅनेज करणं सोपं आहे. दोन महत्वाचे मुद्दे मी जे घेऊन जाते आज घरी, बॉडी ही मॅथमॅटिक्स वर चालत नाही, आणि रक्त थंड ठेवा, बॉडी शांत ठेवा. मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज ह्या एपिसोड मधनं डॉक्टरांनी आपल्याला दिलेली आहेत. कशामुळे होतात. तुम्हालाही असेच काही प्रश्न असतील आम्हाला नक्की कळवा कमेंट्स मध्ये, आणि आजचा एपिसोड कसा वाटलाय त्याबद्दल पण सांगा. डॉक्टर खूप खूप धन्यवाद, पुढच्या एपिसोड मध्ये परत भेटूया नवीन विषयात. थँक्यू सो मच. थँक्यू संपदा. थँक्यू.